विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. महापरीक्षा पोर्टलनं महाघोटाळे परीक्षामध्ये सुरू केलेले आहे. प्रचंड आम्ही पाहतोय नाराजीचा सूर महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्यामध्ये आहे. पण हे नैराश्याच्या भावना होऊन आपल्याला जमणार नाही. आपल्याला लढावं लागेल, उभं राहावं लागेल. ज्या आई वडिलांनी अतिशय मेहनत घेऊन एका दाण्याचे 100 दाणे पिकवायचे, रात्रीचा दिवस करायचं आणि रक्ताचं पाणी करायचं, किमान सरकारी नोकरी हातात इमानदारीनं भेटली पाहिजे एवढ्या साध्या अपेक्षासुद्धा सरकार करत नाही. जणू काही आपल्याच पक्षातले माणसं त्या सरकारी नोकरीत घालायची काय, अशा प्रकारचे एकंदरीत आम्ही पाहतो षडयंत्र याच्यात दिसतं. आणि म्हणून आपण सर्व मित्रांनी एकत्र यावं आणि एकत्रित येऊन हा लढा पुन्हा मजबूतीनं आपण लढावा, त्याच्या हिमतीसाठी मी फक्त येत आहो. आपल्या सोबत लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. 14 तारखेला औरंगाबादला ज्ञान प्रबोधनी आणि सोबत स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपण हा मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा ठेवलेला आहे. त्याच्यात आपल्या कुठल्याही तक्रारी असतील त्या आम्ही स्वीकारू, त्या तक्रारीचं निवारण करू आणि सोबतच आपण रक्तदान शिबिरसुद्धा ठेवत आहोत. जे सरकार जीव घ्यायच्या बेतात आहे, प्रचंड घोटाळे करून आहे ते सगळं संपवण्याच्या विचारात जे सरकार असेल त्याला रक्तदानाची भाषा समजते का नाही समजत एकदा पाहून घेऊ आणि त्या पद्धतीनं हा लढा आपण उभारूया. समोरचं आंदोलन कशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे, महापरीक्षा पोर्टल म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी ही टांगती तलवार आहे. ते हटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि बच्चूकडून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत लढल्याशिवाय राहणार नाही. तरी मित्रांनो, आपण 14 तारीख कुठल्याही परिस्थितीत आपण यावं ही नम्र विनंती. धन्यवाद.